नमस्कार मित्रांनो, तर आज मी बनवणार आहे काऱ्या शंकरपाळ्या। तर आपण याची झटपट रेसिपी पाहून घेऊया। तर इथे मी सगळ्यात आधी घेतलेला आहे मैदा। इथे मी मोठा बोल भरून एक मैदा घेतलेला आहे। साधारणतः हा 150 ते 200 ग्रॅम मैदा आहे। आणि त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे 2 टेबलस्पून क्रश केलेलं जिरं। त्याच्यानंतर मी ते ओवा हातावर चोळून घेतलेला आहे। ओवा मी ते 1 चम्मच घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर मी याच्यात ॲड करण्याचं चवीनुसार मीठ। आता मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे 1 चमचा ब्लॅक पेपर पावडर। ब्लॅक पेपर पावडर ॲड केल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत 1 चम्मच व्हेजिटेबल ऑइल, म्हणजे आपण नॉर्मल घरात तेल असतो तो, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर ह्या पद्धतीने तुम्हाला असं स्मॅश करत राहायचं आहे, जेणेकरून जे आपल्या ज्या खाऱ्या शंकरपाळ्या आहेत ते मस्तपैकी खुसखुशीत कुरकुरीत। आता पाणी ॲड करून आपण ह्याचा एकदम टाईट डो मळून घेणार आहोत। लूज अजिबात आपल्याला मळायचं नाही, एकदम कडक डो मळायचा आहे। आता आपण ह्याचे 5-6 मध्ये बॉल करून घेऊया गोळे, आणि ते आपल्याला लाटायच्यात पीठ लावायची गरज नाही। मी पीठ लावताच ही चपाती लाटून घेतलेली आहे। एकदम पातळ साईजमध्ये आपल्याला ही चपाती लाटली, वाकडी तिकडी झाले तरी चालेल, कारण की आपल्याला कटच करून घ्यायची, एकदम गोलच हवी असं नाही। फक्त आपल्याला किनारी पण लाटत राहायला पाहिजे, नाही तर मधोमध पातळ आणि साईडला असे जाड होईल। आता तुम्ही बघू शकता आपली चपाती पण मस्त लाटून झालेली आहे। तर तुमच्या इथे एका सुरीच्या साह्याने आपण त्याच्यावर बारीक बारीक होल करून घेऊया, जेणेकरून त्याचे पुऱ्यांसारखं फुलणार नाहीत। आणि आता आपण कट करून घेऊया। तुम्हाला ज्या शेपमध्ये ज्या साईजमध्ये हवे असेल तुम्ही कट करू शकता, लांब तर लांब पण करू शकता। आता मी याच्यामध्ये शंकरवाळीच्या आकारामध्ये या कट करते। आता पटापट आपण कट करून घेऊया, आणि एका साईडला आपण तेल तापत ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता ह्या शेपमध्ये मी आता कट करून घेतलेले आहेत। आता सुरीच्या साह्याने आपण जे शंकरपाळ्या आहेत त्या व्यवस्थित तेलामध्ये ट्रान्सफर करूया। तेल अति तापलेलं नको आहे, आपल्याला सेमी हॉट ऑइल पाहिजे। आणि बारीक गॅसवरच आपल्याला ह्या 5 ते 6 मिनिटे जे शंकरपाळ्या आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून जे आपले शंकरपाळ्या आहेत ते करपणार नाहीत आणि आतून कच्चे वगैरे काहीच राहणार नाहीत। फक्त लो फ्लेमवर आपल्याला ह्या शंकरपाळ्या व्यवस्थित मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत। नॉर्मल गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत। जास्त ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय केल्यात तर जे आपले शंकरपाळ्या ते कडसट लागायला लागतात। नॉर्मल गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करत राहायचे आहेत। आणि ही झटपट होणारी रेसिपी आहे, फक्त तुम्हाला फ्रायिंगला थोडंसं टाईम लागेल। बाकी तुम्हाला लाटून कापून तुम्ही ठेवू शकता आणि एकदाच फ्राय करायला घेऊ शकता। तुम्ही बघू शकता आपल्या मस्त शंकरपाळ्यांचा कलर पण चेंज झाला आहे। ही जी एक स्नॅक रेसिपी आहे टी टाईमची, ती तुम्ही घरात नक्की ट्राय करून 1 महिनाभर तुम्ही स्टोअर करू शकता एअरटाईट कंटेनरमध्ये। खायला खूप मस्त लागतात। आता तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्यांचा बहुतेक कलर चेंज झालेला आहे। आता आपण हाच कलर आपल्याला हवा आहे। आता व्यवस्थित टिश्यू पेपरवर जे आपल्या शंकरपाळ्या आहेत ते आपण काढून घेऊया। जो एक्सेस ऑइल आहे तो निघून जाईल। आणि तुम्ही बघू शकता आपले शंकरपाळ्या मस्तपैकी रेडी झालेले आहेत। घरी नक्की ट्राय करून बघा। आता मी तुम्हाला हातावर तोडूनसुद्धा दाखवते आपल्या शंकरपाळ्या कसल्या भारी कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहेत। तर तुम्हाला मित्रांनो माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।